नमस्कार, मी प्राध्यापक सर्जेराव राऊत, अकॅडमी खेड, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन. दररोज एक विचार या सत्रामध्ये आज आपण बघणार आहोत ऑनलाईन एज्युकेशन. विद्यार्थी आणि शिक्षक जोडले गेलेत मोबाईलच्या माध्यमातून. म्हटलं तर आपण अगदी एकमेकांच्या समोर असतो, म्हटलं तर कोसो दूर असतो. हे ऑनलाईन शिकणं आहे, आज आपल्यासमोर दुसरा ऑप्शन नाही आहे. कोरोनासारख्या महाभयंकर रोगामुळं आपण एकमेकांसमोर येऊन बसू शकत नाही आहे. क्लासरूम टीचिंग ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामुळं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं अंतर कमी होतं, हे आज आपल्याला शक्य नाही आहे. आणि म्हणून ऑनलाईनच्या माध्यमातून शिकण्याची प्रोसेस जी आहे ती आपल्याला चालू ठेवावी लागते. शो मस्ट गो ऑन. बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद पडू शकतात, शिकण्याची प्रोसेस जी आहे ती बंद करून आपल्याला चालत नाही. आणि म्हणून ही शिकण्याची प्रोसेस आनंददायी आणि यशस्वी करण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्या विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनीही दोन्ही बाजूनं पाळणं गरजेचं आहे. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये मोबाईल हा आपल्या दोघांच्या मधला दुवा आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जर मोबाईल नसेल तर ते एकमेकाला कनेक्ट नाही होऊ शकत. आणि म्हणून नेहमी टीचिंग चालू असताना आपले व्हिडिओ जे आहेत ते ऑन ठेवा. व्हिडिओ ऑन ठेवल्यामुळं शिक्षकांचं सगळं शिकवणं हे विद्यार्थ्यांना दिसतं आणि विद्यार्थ्यांचं बसणं, दिसणं, असणं, त्यांचं काम करणं हे शिक्षकांना कळतं. या सगळ्या गोष्टींमुळं आपण एकमेकांच्या समोर आहोत असं आपल्याला लक्षात येतं. हां, याच्यामध्ये एक गोष्ट आहे बरं का, शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारता नाही येत आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांच्याकडून मारही नाही खाता येत. हा मात्र ड्रॉबॅक याच्यातला लक्षात घ्यायला पाहिजे. विनोदाचा भाग सोडून द्या. प्रत्येक लेक्चरमध्ये काय शिकायचं हे शिक्षकांच्या सोबत विद्यार्थ्यांनीही त्या त्या दिवशी ठरवलेलं असायला पाहिजे. आज मला कोणता टॉपिक शिकवणार आहेत त्याच्यावरती जर ओझरती नजर मी विद्यार्थी म्हणून आधीच टाकलेली असेल तर शिकवतानाची प्रोसेस जी आहे ती अधिक सोपी होते आणि अंडरस्टँडिंग लेवल जी आहे ती लेवल निश्चितपणानं वाढते. स्टुडंटना अट्रॅक्ट करायचं असेल, स्क्रीनवरती खिळवून ठेवायचं असेल तर शिक्षकांना काही प्रेरणादायी कृती कराव्या लागतील. काही ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टीचिंग जे आहे ते करावं लागेल. आपण सांगू ते विद्यार्थी करतील, विद्यार्थी विचारतील, त्याची प्रश्न आपण देऊया, असा कृतीयुक्त सहभाग जो आहे तो टीचिंगमध्ये असायला पाहिजे. मी बोलायला लागलोय तुमचं तुम्ही ऐका, किंवा शिक्षक सांगायला लागलेत त्यांचं चालू आहे, मी काय ऐकायचं काम केलं काय नाही केलं काय काय फरक पडणार आहे, अशी सिच्युएशन जर असेल तर त्या टीचिंगमध्ये मजा नाही येणार, नॉलेज नाही मिळणार. ऍक्टिव्हिटी ज्या आहेत या ऍक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग असेल तरच इंटरॅक्शन चांगलं होईल आणि एकमेकांना शिकणं शिकवण्याची प्रोसेस जी आहे ती चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. विद्यार्थ्यांनी बोलायला पाहिजे. प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांचा सहभाग किती आहे याच्यावरती टीचिंगचं सक्सेस डिपेंड असतं. त्याच्यामुळं मॅक्झिमम वेळेला विद्यार्थ्यांना बोलतं करा. आपण जसं क्लासरूम टीचिंग चालू असताना वर्गात विद्यार्थ्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवरती हात ठेवून त्याला काय पाहिजे आहे, काय नको आहे, काय समजलंय, काय नाही समजलंय या गोष्टी बघत होतो, तसं इथं नाही आहे. इथं व्हर्च्युअली आपण एकमेकांच्या समोर आहे आणि अशा वेळेला एकमेकांच्या समोर असताना जर पार्टिसिपेशन जर नाही झालं तर थोडासा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळं आपला सहभाग कसा वाढवता येईल यावरती आपल्याला विचार करायला पाहिजे. व्हॉट नेक्स्ट याची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या मध्ये तयार झाली पाहिजे. अशा पद्धतीचं टीचिंग शिक्षकांच्याकडून यावेळेला जास्त अपेक्षित आहे. काही कोडी द्या, काही नवीन इन्फॉर्मेशन द्या, काही प्रश्न विचारा, त्याची उत्तरं त्यांच्याकडून घ्या, काही नवीन क्रिएटिव्ह नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांच्या मधली क्रिएटिव्हिटी जागृत करण्यासाठी काही प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या समोर मुद्दाम द्या. अशा पद्धतीनं जर आपण एकमेकांना इंटरॅक्ट झालो तर ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून सुद्धा खूप काही शिकता येतं. किंबहुना इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण ऑनलाईनचा आधार घेतला होता, टेक्नॉलॉजीचा आधार घेतला होता, पण आज टेक्नॉलॉजीचा आधार हाच आपल्या सगळ्यांचा आधार झालाय. त्याच्यामुळं या गोष्टी अधिक काळजीपूर्वक आपण सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. मित्र, प्रश्न असणारच आहेत. जगाच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत प्रश्न असणार आहेत. आपल्याला प्रश्न शोधायचे,
गरज नाहीये, आपण सगळ्यांनी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात. असं झालं तर ऑनलाईन एज्युकेशन मधून सुद्धा आपल्याला बरंच नॉलेज मिळू शकतं, ते नक्की मिळेल. पुन्हा भेटूयात उद्याच्या सत्रामध्ये अशाच काही नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.